दोगो मुझे भी पिला दे शराबी, देख फिर होता है क्या। अरे आग पानी में लगा दे शराब, देख फिर होता है क्या। बाले मारे बाले मा, अरे 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 तो बार होता ना। क्या तक व्यसन मुक्ति केंद्र है कौन चालो तो को नहीं। तू ध्यान जरा ठे, तू ध्यान जरा ठेव, जिकडे पेग तिकडे शेवत, दारू न संसार उलटा मांडला। चल रे भावड्या चल रे भावड्या, दारू सोडायला नको नको। चल रे भावड्या चल रे भावड्या, रसम सोडायला नको नको। अरे चल रे भावड्या चल रे भावड्या, रसम सोड। अरे उमेश रमेश उमेश रमेश उमेश, अरे मित्रा किती दिवसाने मला इथे भेटतोस तू, पण लक्षात ठेव मी इथे तुझा रमेश नाहीये, हे व्यसन मुक्ती कार्यालयाचा संचालक मी आहे। अरे असं काय करतो, आपली ओळख विसरला काय तू? अरे वर्गात होतो आपण, कॉलेजमध्ये होतो, वर्गात रमेश, कॉलेजमध्ये रमेश, बारमध्ये रमेश, सगळीकडे सगळीकडे आपण रमेश होतो, पण या ठिकाणी मला रमेश म्हणून हाक मारू नको, असं संचालक आहे मी, इथला संचालक आहे। अरे फालतू ऑफिस तुझे, फालतू, अरे व्यसन मुक्ती केंद्राचा संचालक आणि फालतू ऑफिस। अरे इथं बार होता ना, तोच बंद केला आणि ते ऑफिस थाटलं तिथे, त्याला अजून बारचाच वास येतोय। किती येते तो, बरं नाही रस्त्यामध्ये बसणं, दारू पिणं वाईट असतं, दारू पिऊ नकोस, हे व्यसन सोड आता तू। तुला पण एक व्यसन लागले मला, हे जे लोकांना सांगतो ना तू दारू सोडा दारू सोडा, हे पण तुला लागलेलं व्यसनच आहे। हे दारू बिरू सोड, तुम्ही काय फायदा नाही रे। कसा फायदा? अरे मी तर पुस्तकच लिहिणार आहे, दारू से एकशे एक फायदे। एकशे एक फायदे? मग एक कळला तरी पुष्कळ झाला बाबा, बोल। तुला सांगतो दारूचे वैयक्तिक फायदे। काय वैयक्तिक? वैयक्तिक काय बोलतोय? अरे वैयक्तिक रे, वैयक्तिक 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 फायदे। नंतर रात्री 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 येऊ रात्री जाऊन काय। अरे रात्री राष्ट्रीय फायदे। बर बर, नंतर सामाजिक फायदे, सामाजिक फायदे, नंतर सस्यनी सस्यनी सोचणार रे। अरे शैक्षणिक फायदे काय ते सांग पटकन। वैयक्तिक फायदे लवकर लोक भक्तात जात आहे। दारू आहे ना, दारू ही शक्तिवर्धक असते। चल काहीतरी बोल नको, साध काय शक्तिवर्धक असते दारू, मला सांगतो ते। तुला खोटं वाटतंय, तुला बघायचं, बघ आता काय करतोय भावडा। ए बाबा काय बघतो तू माझ्याकडे, हा तुला काय वाटलं मी घाबरलो, तू जाऊ दे। कोण बोलला एवढा मला, कोण बोलते काय रे? हा बघ ससा, हे ससा बघ काय झाला काय, जाऊ दे। लय मारला होता माझ मी, मग लय मारला ते चल गेले गावांना। हो ताई माफ करा, काय नाही घरगुती मॅटर आहे आज तुम्ही। अरे भावड्या काय चाललंय तुझं भर रस्त्यात, हे तू बोलू शकतो? नाही मी नाही बोलू शकत। मी बोलू शकतो कस काय रे, हे शक्तीवर्धक आहे ना, दारू मुळ वीज वाचती। कशाचं कसं संबंध आहे का भावड्या, मला सांग बरं। अरे असं काय करतो, दारू वाल्या रस्त्याने जाताना लाईट लागत नाही, मी सगळीकडे उजेड दिसतो त्याला। नाही नाही तो काळोखात पण भरून चालल्यासारखा चालतो, म्हणजे घरी आला ना का त्याला पंखा एसी पण लागत नाही, एवढा टाईट असतो की झोपूनच जातो। रस्त्यात पडतो रस्त्यात, मी तुला सांगतो खड्डे पण दिसत नाही रस्त्यातले त्याला। तू कधी दारोड्याला खड्ड्यात पडलेला बघितलेस? नाही खड्ड्याच्या वरच पडलेला असतो। अरे त्यामुळे तो सरकारवर नाराज नसतो, उलट सरकारच त्याच्यावर खुश असतो। सामाजिक फायदे, दारोड्याच्या घरी चोरी होत नाही का? अरे काय चोरणार तो, सगळे पैसे त्याच्या दारूत गेले, चोरणार काय? चोर धन्य धन्य वाटल्या चोर धन्य। आता कुठले शिक्षक शिक्षक ते बघ कसं, ते तुला इंग्रजीत थोडं येत असेल ना,
थोडं एक क्वार्टर मारायची फाडफाड फाडफाड इंग्रजी बोलतो माणूस. फार झालं भावडे, फार झालं, फार झालं. रस्ता रस्ता मित्रांनो फार ऐकून घेतला. इंग्लिश काय दारूमुळे इंग्लिश सोडला तो मला शिकवतो. तुला बघायचं क्लास घेणारे वेळेस सगळे हे तू बघायचं की तू सांग मला. हा दाखव. This is very important question of the life. Life is very beautiful because I am the man and no person in the country and country in the world because no any other person in the country. And that's why motivation and education and deliberation. And this is very marginal utility. This is very beautiful utility. But we are increasing in marginal utility. But this utility is very beautiful. Not increasing, no teacher. All these things very beautiful. That's why you are faithfully signed in the bracket capital Umesh. इथून पुढे तुला काय करायचं ते कर. अरे शाळेतला हुशार विद्यार्थी म्हणून तू माझा मित्र होतास. एवढी हुशारी सगळी दारूत घालवण्यापेक्षा अभ्यासात घालवली असती तर विचार कर. एवढ्या डोक्याचा गोंधळ करतो, हंगामा करून ठेवला भर रस्त्यात लोक. हंगामा है क्यू बर बर्फ काय करतो टाक ना ते असं काय येऊ दे ना काय. हंगामा है क्यू बर्फ थोडीशी जो पिली है. हंगामा थोडीशी जो पिली ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन वो तो गली गली हरी गुन गन. एक तर गुलाम जलोटा तरी गा नाहीतर अनुप अली तरी गा. सीडी मिक्स होती एकत्र. अरे कॉकटेल होते असं मग आता ऐक. अंतयात्रेत माझ्या सारेच जण प्यालेले असावे. अंतयात्रेत माझ्या सारेच जण प्यालेले असावेत. चार खांदेकरी मात्र. हा तेवढी शुद्धी ठेव बाबा तुला. पूर्ण शुद्धीत नसावेत. अत्तर पुष्प आणि गुलाब यांनी ताटी माझी सजवा. अत्तर पुष्प आणि गुलाब यांनी ताटी माझी सजवा. उधळायची फुलं मात्र मदिरेतच बुडवा. काय का झालं. तुम्हाला वाटलं असेल मेला असेला म्हणून. आता उठवतो त्याला. बार उघडल्या रे. बार उघडला, बार उघडला, बार उघडला.